काय कुठे 2 दिवस मी तुम्हाला बघतोय बोलणं होऊ शकत तुम्ही पण बाकी आहे शोधा ते मनोज काय म्हणतो बघ बोला हे लावा हे झालं का हे ब्रेक चालू ब्रेक चालू अरे ह्याच्या ब्रेक चालू ब्रेक चालू रे 2 मिनिट थांबिटाय सर नवाब मलिक असं आहे की नवाब मलिक साठी मागणी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला माझा सवाल आहे की इक्बाल मिर्चीच्या अकाउंटवरून जे 20 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाच्या पार्टी फंडला जे जमा झाले ते दाऊदचे पैसे आणि त्याच्या अननोन इंटरेस्ट या अननोन इंटरेस्ट कोणाचे आहेत त्याचं उत्तर भारतीय जनता पक्षाने सर्वप्रथम द्यावं आणि नंतर नवाब मलिक बद्दल बोला आता असं आहे काल मी वृत्तवाहिन्यांवरती या विधिमंडळाचे माजी सदस्य गोटे यांनी ही माहिती दिली त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये ज्या काय माहिती मिळाल्या त्या मीडियासमोर सांगितल्या आणि त्यामुळे जर हे मीडियासमोर सांगितलेल्या माहितीच्या अधिकारातलं सत्य असेल तर दाऊदचेच पैसे हे इक्बाल मिर्चीद्वारे भारतीय जनता पक्षाला 20 कोटीची अननोन एंट्री दिली असं त्यांचं मत असेल तर ईडीने चौकशी करावी त्यांनी ईडीकडे तक्रार दाखल केली मात्र मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल होणार का ते असं आहे की याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरती होईल त्यांनी ईडीकडे तक्रार केली असेल तर ईडीने याची चौकशी करावी आणि सत्य बाहेर आणावं ना पण सुनील याला लागूनच की आता हा सगळा सभागृहात गोंधळ सुरू आहे 3 दिवसांनी सेशन होते एक मुद्दा लावून धरतायत विरोधक तुम्ही देखील हा मुद्दा सभागृहात आणणार का असं आहे की जे जे मुद्दे महाराष्ट्राच्या हिताचे आहेत आणि महाराष्ट्र दोही जे मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे विधिमंडळात आम्ही लावून धरणार आणि ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने जे जे मुद्दे म्हणून आवश्यक आहेत मग शेतकऱ्यांचे असतील कामगारांचे असतील सर्वसामान्यांचे असतील ते मुद्दे देखील आम्ही लावून धरू असं आहे की काल सन्माननीय सदस्य माजी आमदार गोटे यांनी ईडीकडे तक्रार दिलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे सरकारला देखील त्यांनी तसं निवेदन दिलेलं असेल तर वरिष्ठ पातळीवर याची निश्चित कारवाई होईल पण माझा सवाल असा आहे की नवाब मलिकसाठी या ठिकाणी गळा काढणारे यांनी सर्वप्रथम हे उत्तर दिलं पाहिजे की इक्बाल मिर्चीच्या 20 कोटी रुपये हे दाऊदचेच पैसे भारतीय जनता पक्षाच्या पार्टी फंडमध्ये आले त्या अननोन इंटरेस्ट कोणाचे आहेत हे पर्व सर्वप्रथम त्यांनी सांगावं हा प्रश्न विधिमंडळाच्या पटलावर निश्चित आता येणार निश्चित चर्चा झाली तर निश्चित येईल